लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदान शांततेत पार पडले. या मतदारसंघात सुमारे 60-62% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे, माजी केंद्रीय मंत्री आणि इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यासह 13 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातील 2185 मतदान केंद्रांवर सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 50.31% पोहोचली होती. खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांनी रोह्यातील दुलटोली शाळेतील मतदान केंद्रांवर मतदान केले. जिल्ह्यात तांत्रिक बिघाडामुळे मतदान प्रक्रिया थांबल्याच्या किरकोळ घटना घडल्या. रोहा तालुक्यातील धाटाव येथील मतदान केंद्रावर तांत्रिक कारणामुळे मतदान प्रक्रिया 40 मिनिटे थांबली होती. म्हसळा तालुक्यातील मेंदळी येथील मतदान केंद्रांवर देखील मतदान थांबवण्याची वेळ आली होती. व्हीव्हीपॅट यंत्रातील तांत्रिक त्रुटीमुळे हे घडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान मतदारांनी कुणाच्या बाजूने कौल दिला आहे ते 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर समजेल. तोपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.